नागपुर शहर के हुडकेश्वर परिसर में चोरों ने एक बंद घर में सेन लगाकर नगद एक लाख पचपन हजार और अलमारी में रखे नब्बे ग्राम सोने के जेवरात सहित करीब पाँच लाख पचासी हजार के माल लेकर फरार हो गए घटना शाम के छह बजे से रात ग्यारह बजे के बीच बताई जा रही है फिलहाल हुड़केश्वर पुलिस इस मामले में जांच कर रही है हुड़केश्वर परिसर में रहने वाले आशीष नरेश रंगारी शाम छह बजे अपनी पत्नी और दो बच्चों के साथ जन्मदिन मनाने बाकड़े सभागृह गए हुए थे इसी दौरान बंद घर में चोरों ने सेन लगाकर अलमारी में रखे 90 ग्राम के सोने एवं एक लाख पचपन हजार के कैश पर हाथ साफ कर दिया ऐसी जानकारी हुड़केश्वर पुलिस निरीक्षक कविता इसारकर इन्होंने इन भी को दी तर संध्याकाळी सहा ते रात्री अकराच्या दरम्यान त्यांच्याकडे घरफोडी झाली या यांच्याकडची एक महत्त्वाची बाब ही आहे की यांचे मागचे दरवाजे वगैरे सगळे खूप छान त्यांनी लॉक करून ठेवलेले होते त्यामुळे यावेळेला मी जसं पूर्वी म्हटले की घरफोडीच्या घटना हुडकेश्वरच्या हद्दीमध्ये ज्या होतात त्या आजूबाजूला मोका परिसर आहे किंवा मोकळा प्लॉट आहे अशा ठिकाणी होतात आणि याही ठिकाणी तसंच झालेला आहे हा जो मोका प्लॉट आहे यांचा आणि त्याला जी भिंत आहे त्याला लागून बरंचसं कन्स्ट्रक्शन मटेरियल पडलेला आहे ज्यावरून चोराला उडी मारून जाणं अगदी सहज होतं पण त्यांचं मागचं दार नेहमी ज्या घटना घडतात की मागच्या दारातून येतात चोर पण मागचं दार त्यांचं व्यवस्थित बंद असल्यामुळे पुढचं दार त्यांनी खूप वाईट प्रकारे तोडलेलं आहे कारण त्यांची लॉकिंग सिस्टम खूप चांगली होती पण आलमारीमध्ये त्यांना सगळा ऐवज मिळालेला जवळपास नव्वद ब्याण्णव ग्रामचं सोनं आणि त्याच्या व्यतिरिक्त एक लाख पंचवीस हजार रुपये जे त्यांनी ठेवलेले होते की कोरोनाच्या काळात त्यांच्या बहिणीला बरं नव्हतं त्यामुळे त्यांना वेळेवर कॅशची गरज भासली होती तर अशी गरज भासू नये आणि मुलांचे ट्यूशन क्लास आणि शाळेचे पैसे भरण्याकरता म्हणून ते ठेवलेले होते तर ते सहजपणे त्या चोराला मिळालेले आहेत आणि याच्यावर आम्ही काम करतो आहे संपूर्ण टीम यावर काम करते आहे आणि आशा करतो की लवकरच ही चोरी पण उघडते असेल गौरतलब रहे कि हुडकेश्वर परिसर में चोर खाली प्लाटों में चोरी की वारदात को अंजाम देते हैं चोरों पर सख्ती से पेश आना अब पुलिस के लिए टेढ़ी खीर साबित हो रहा है उन पर लगाम लगाना अब जरूरी हो गया है इन बी न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश भरदवाज के साथ रूपा पंडित की रिपोर्ट